सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय आहे की जेव्हा आपण टर्म प्लॅन घेतो तर टर्म प्लॅन हा मुदतीचा विमा आहे. त्यानंतर आपण फॅमिलीसाठी पेन्शन प्लॅन, चिल्ड्रन एज्युकेशन प्लॅन हे जेव्हा आपण घेतो त्यामध्ये काही गोष्टींच्या बारकावे आपण बघणं गरजेचं आहे. पेन्शन प्लॅनिंग करणं का गरजेचं आहे, कारण आपण आज एक जोपर्यंत आपण इन्कम कमवणार आहोत, जोपर्यंत आपण काम करणार आहोत तोपर्यंतच आपल्याला पैसे मिळणार आहेत किंवा आपण आपले इन्कम चालू राहणार आहे. दुसरी गोष्ट आहे, हे आहे आपलं ॲक्टिव्ह इन्कम. आपल्याला आपल्यासाठी पॅसिव्ह इन्कम जनरेट करणं फार गरजेचं आहे. पॅसिव्ह इन्कम म्हणजे काय, की जेव्हा आपलं काम करणं थांबेल त्यावेळेससुद्धा आपलं इन्कम चालू राहिलं पाहिजे, कारण त्यावेळेला आपलं इन्कम थांबलं तरी आपले एक्सपेन्सेस हे थांबत नाही, हे चालूच राहतात. अशा वेळेला जर आपण प्लॅनिंग योग्य वेळेला केली तर नक्कीच आपल्याला त्याचा बेनिफिट मिळू शकतो. थर्ड गोष्ट बेसिकली आहे की तुम्हाला लाईफ इन्शुरन्समध्ये युलिप प्लॅन्स पण असतात. बऱ्याचदा असं होतं की आपल्याला रिटर्न्स थोडे हायर साईडला हवे असतात, मग अशा वेळेला तुम्ही कॉम्बिनेशन घेऊ शकता, युलिप प्लॅनमध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकता, तुम्हाला फ्लेक्झिबिलिटी मिळते. आणि फिक्स्ड हेल्थ प्लॅन्ससुद्धा लाईफ इन्शुरन्समध्ये असतात. जसे फॉर एक्झाम्पल, जर तुम्ही गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये असाल किंवा तुमचा एक्झिस्टिंग हेल्थ इन्शुरन्स असेल आणि तुम्ही जर फिक्स्ड हेल्थ प्लॅन घेतला, फॉर एक्झाम्पल LIC मध्ये जीवन आरोग्य प्लॅन आहे ज्यामध्ये तुम्हाला डबल बेनिफिट मिळू शकतो. जनरली हेल्थ इन्शुरन्समध्ये तुम्हाला बेनिफिट नाही तर तुम्हाला गोष्टी, जो काही खर्च असतो हा कम्पेन्सेट केला जातो. पण तुम्ही जर का फिक्स्ड हेल्थ प्लॅन घेतला तर त्या केसमध्ये कुठली सर्जरी झाली, कुठला एक्सपेन्सेस आला तर तो पर्टिक्युलर ठराविक अमाऊंट तुम्हाला त्यामध्ये दिली जाते. तर हा बेनिफिट तुम्हाला फिक्स्ड हेल्थ प्लॅनमध्ये मिळतो. क्रिटिकल इलनेसचं जो इन्शुरन्स आहे त्याचंही प्लॅनिंग करणं गरजेचं आहे. आणि प्रत्येक लाईफ इन्शुरन्स प्लॅनमध्ये काही रायडर्स असतात. रायडर्स बेसिकली कोणते असतात तर टर्म रायडर असतो, प्रीमियम वेवर बेनिफिट असतो. हे रायडर्सचा बेनिफिट काय आहे तर प्रीमियम वेवर बेनिफिट म्हणजे काय, हा स्पेशली चिल्ड्रन एज्युकेशन प्लॅनमध्ये तुम्ही घेतला तर तुम्हाला बेनिफिट मिळू शकतो. पूर्णपणे तुम्हाला सेक्युरिटी मिळते, मुलांचं शिक्षण जे आहे ते कन्फर्म, तुम्ही असोत किंवा तुम्ही नसतोत त्यासाठी प्रोव्हिजन हे होणार म्हणजे होणार, हा त्या प्रीमियम वेवर बेनिफिटचा फायदा आहे. तर अशा रीतीने वेगवेगळे प्रोडक्ट्स आहेत, त्याच्यात डिटेलिंग आपण कस्टमाइज करू शकतो. तुमची जशी रिक्वायरमेंट असेल त्याप्रमाणे आपण प्लॅनिंग करू शकतो आणि अशा वेळेला तुमचा फायनान्शियल कन्सल्टंट हे तुम्हाला योग्य प्रकारे नॉलेज देऊन तुमच्यासाठी काय सजेशन आहे हे सांगून तुम्हाला नक्कीच चांगलं प्रोडक्ट सजेस्ट करू शकतो. आता आपण येऊया हेल्थ इन्शुरन्सकडे. मित्रांनो, आत्ताच्या सिच्युएशनला तर प्रत्येकाला जाणवत असेल की हेल्थ इन्शुरन्स किती महत्त्वाचं आहे. बऱ्याचदा काय होतं की आपल्याला, आपण जिथे काम करत असतो कंपनीमध्ये तिथे हेल्थ इन्शुरन्स प्रोव्हाइड केला जातो आणि तो हेल्थ इन्शुरन्स मे बी 2 लाखाचा, 5 लाखाचा असा दिला जातो. काही कंपन्या फक्त तुमच्या फॅमिलीला देतात इन्शुरन्स, हेल्थ इन्शुरन्स, जसं की हस्बंड वाईफ आणि मुलांसाठी. काही कंपन्या पॅरेंट्सलाही कव्हर करतात. पण अशा वेळेला दोन गोष्टी तुम्ही खूप महत्त्वाच्या आहेत, की तुमचा 2 लाखाचा आणि 5 लाखाचा कव्हर जर असेल, इन्शुरन्स कव्हर असेल, तर ते कदाचित तुम्हाला पुरेसं पडणार नाही. सिनेरियो नंबर 1, जेव्हा तुम्ही कधी जॉब सोडता आणि जॉब स्विच करता त्या कालावधीमध्ये तुम्हाला जर तुमचा बॅकअप कव्हर नसेल, बॅकअप इन्शुरन्स कव्हर म्हणजे तुम्ही इंडिव्हिज्युअल स्वतःही बाय करू शकता, ते कव्हर नसेल आणि त्या कालावधी, त्या काळात जर काही कुठला क्लेम आला तर अशा वेळेला आपलं जे काही सेव्हिंग आहे ते आपण तिथे स्पेंड करू आणि आपलं पूर्ण फायनान्शियल प्लॅनिंग डिस्टर्ब होऊ शकतं. सेकंड आहे पॅरेंट्स. पॅरेंट्ससाठी तर मी तुम्हाला सजेस्ट करेल. काय होतं, आपण आपले पॅरेंट्स आपल्यासाठी खूप काही गोष्टी करत असतात, त्यांचे ऋण तर आपण नक्कीच फेडू शकत नाही. पण त्यांच्यासाठी जर आपण चांगली हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी घेतली तर नक्कीच जर कधी क्लेम किंवा कुठला ट्रीटमेंट घ्यायची वेळ आली तर त्यांना आपण उत्कृष्ट ठिकाणी ट्रीटमेंट देऊ शकतो. तिथे मग आपल्याला असं वाटायला नको की आपण कुठे कमी पडलो. त्याशिवाय आपल्याला गव्हर्नमेंटनी Section 80D मध्ये टॅक्स बेनिफिट दिलेला आहे. 80D मध्ये तुमच्या कुटुंबासाठी, तुमच्या कुटुंबाचं डेफिनेशन काय आहे, तुम्ही, तुमचे हस्बंड, वाईफ, मुलं हे एका हेल्थ इन्शुरन्समध्ये येतात. तिथे तुम्हाला 25,000 ATD चा बेनिफिट मिळतो. तुमच्या पॅरेंट्सला जर कव्हर केलं तर त्याच्यामध्ये तुम्हाला आणखी 25,000 बेनिफिट मिळतो. आणि जर ते पॅरेंट्स सिनियर सिटीजन असतील तर एकूण तुम्हाला त्याच्या आणखी 5,000, म्हणजे एकूण तुम्हाला 55,000 बेनिफिट मिळू शकतो. हे सगळे बेनिफिट तुम्हाला Section 80D अंडर वेगळे घेता येतात, 80C सोडून. दुसरी गोष्ट, कंपन्या काही तुम्हाला ऑफर करतात बेसिकली की तुम्ही एकदम 2 वर्षाच्या 3 वर्षांचा प्रीमियम भरा, तुम्हाला तिथे काही डिस्काउंट दिला जातो. पण मित्रांनो, तो डिस्काउंट घेण्यापूर्वी तुम्ही हा विचार करा की तुमचा टॅक्स ब्रॅकेट काय आहे. तुम्ही 10% ब्रॅकेटमध्ये आहात, 20% आहात का 30%मध्ये आहात. आणि तुम्ही तुमच्या फायनान्शियल कन्सल्टंटकडनं हे जाणून घ्या की मला लॉंग टर्म पैसे भरलेले बेनिफिशियल आहेत का, दरवर्षी ATDचा बेनिफिट घेण्यासाठी दरवर्षीचा प्रीमियम भरलेला जास्त फायदेशीर आहे.
याचं ॲनालिसिस करूनच डिसिजन घ्या. हेल्थ इन्शुरन्स घेताना बऱ्याच काही काही गोष्टींची काळजी घेणं गरजेचं आहे. जर तुम्हाला आधी कुठला आजार असेल तर तो आजार डिस्क्लोज करणं गरजेचं आहे. त्याची डिस्चार्ज समरी जोडणं, जे काय आहे ते खरं कंपनीला सांगणं गरजेचं आहे. तिथे इन्शुरन्स कंपन्या या नेहमी अटमोस्ट गुडफेथवरती चालतात, त्यामुळे कुठलीही गोष्ट लपवू नका. कुठला आजार आधी असेल तो डिक्लेअर करा, कंपनी अंडररायटर्स चेक करून तुम्हाला कवर देता येतं की नाही, पॉलिसी देता येते की नाही हे ठरवतील. पण हे सगळं तुम्ही योग्य प्रकारे केलं तर तुम्हाला क्लेममध्ये कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही. दुसरी गोष्ट काय आहे ना, हेल्थ इन्शुरन्समध्ये तुम्हाला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे, जेव्हा ग्रुप कवर असतं कंपनीचं तेव्हा तुम्हाला काही गोष्टी डे वनपासून कवर असतात, तिथे तुम्हाला कुठलाही वेटिंग पिरियड नसतो. पण जेव्हा तुम्ही इंडिव्हिज्युअल पॉलिसी घेता त्यामध्ये ॲक्सिडेंटल काही झालं तर डे वनपासून कवर असतो, त्याला काही वेटिंग पिरियड नाही आहे. इन्फेक्शनल डिसीजेस असतील तर त्याला 30 दिवसांचा वेटिंग पिरियड आहे. आणि काही आजार असे आहेत की त्याला 2 वर्षानंतर पॉलिसीमध्ये कवर करतात, काही गोष्टी 4 वर्षानंतर कवर होतात. तर यावेळेला आपल्याला काय महत्त्वाची गोष्ट आहे की आपला हेल्थ इन्शुरन्सचा प्रीमियम हा कधीही आपण चुकवायचा नाही आहे. आपल्याला कर्टसी कॉल कंपनीकडनं येऊ शकतो, मेल येऊ शकतो, तुमच्या ॲडवायझरकडनं येऊ शकतो, पण तिथे तुम्हाला डबल फिल्टर चेक लावणं गरजेचं आहे. तुम्ही स्वतःसुद्धा काळजी घ्या, जातीने लक्ष द्या आणि कधीही आपला हेल्थ इन्शुरन्सचा प्रीमियमची ड्यू डेट चुकवू नका. ही खूप खूप मोठी महत्त्वाची गोष्ट आहे. स्पेशली सिनियर सिटिझनची जर इंडिव्हिज्युअल पॉलिसी असेल तर त्यात तर तुम्हाला खूपच जास्त काळजी घेणं गरजेचं आहे. ड्यू डेट लावा, रिमाइंडर्स लावा, पण हे ह्या सगळ्या गोष्टी करा. कारण त्याचे फायदे हे तुम्हाला जेव्हा खरी गरज असेल त्यावेळेला नाही मिळाले तर काही उपयोग नाही आहे. दुसरी गोष्ट, पॉलिसी जेव्हा घेतो ना त्यावेळेस आपल्याला काय काय बेनिफिट्स मिळणार आहेत, काय इन्क्लुजन आहेत, काय एक्सक्लुजन्स आहे हे जरा जाणून घ्या. हे जाणून घेतलं तर जेव्हा क्लेम येतो, बऱ्याचदा असं होतं की पहिल्या वर्षी तुम्ही पॉलिसी काढली आणि लगेच तुम्ही महिन्याभरात क्लेम अप्लाय केला, मिळाला नाही, मग तुमची तक्रार असते, अरे हे कवर नाही ते कवर नाही. तर मित्रांनो, तसं नसतं. तुम्ही जर त्याचे बेनिफिट्स योग्य पद्धतीने समजून घेतले, काय गोष्टी कधी कवर्ड आहेत हे समजून घेतलं, तर नक्कीच हे प्रॉब्लेम्स येणार नाही आहेत. तुम्हाला बेनिफिट हेल्थ इन्शुरन्समध्ये कॅशलेस पण घेता येतो, रिइम्बर्समेंट पण घेता येते. कॅशलेस म्हणजे डायरेक्टली हॉस्पिटल कंपनीशी कॉर्डिनेट करते आणि सगळ्या गोष्टी कॅशलेस होतात. तिथेही कधी कधी काही अमाऊंट आपल्याला पे करायला लागतं. 100% क्लेम सेटल होत नाही, 85-90-95% आजार टू आजार रेंज टू रेंज हे फरक पडतो. त्यामुळे मेंटली प्रिपेअर्ड राहा की काही अमाऊंट पे करायची आहे. आणि योग्य वयात जर तुम्ही इन्शुरन्स घेतला तर तुम्हाला कोपेमेंट लागणार नाही. हेल्थ इन्शुरन्समध्ये काही बारकावे आहेत जे पॉलिसी सिलेक्ट करताना बघणं गरजेचं आहे. जसं रूम रेंट आहे, काही काही पॉलिसीला रूम रेंट कॅपिंग असतं, म्हणजे 5 लाखाची पॉलिसी असेल तर तुम्हाला 5,000 पर डेच्या रूममध्ये राहता येतं. हा एक्झाम्पल झाला. सेकंड गोष्ट आहे कोपेमेंट. कोपेमेंट म्हणजे काय, समजा 1 लाखाची पॉलिसी आहे आणि जर हायर सिनियर सिटिझनसाठी पॉलिसी असेल तिथे 20% कोपेमेंट असेल, तर त्याचा अर्थ आहे 1 लाखामध्ये कंपनी तुम्हाला 80,000 बेनिफिट देऊ शकेल, 20,000 तुम्हाला आउट ऑफ पॉकेट पे करायचे आहेत. काही ॲड ऑन बेनिफिट्स असतात हेल्थ इन्शुरन्समध्ये, जसे की मॅटर्निटी बेनिफिट आहे, सम इन्शुअर्ड रिइन्स्टेटमेंट. आता हे थोडे टेक्निकल वर्ड्स आहेत पण मी सोप्या भाषेत सांगण्याचा प्रयत्न करते. मॅटर्निटी बेनिफिट म्हणजे काय की बेसिकली त्याच्यामध्ये पॉलिसीच्या सर्टन कालावधीनंतर जो काही सिझेरियनला नॉर्मल डिलिव्हरीला खर्च होतो तोही पॉलिसीमध्ये तुम्हाला मिळू शकतो. काही कंपन्या ऑनलाईन तुम्हाला ॲन्युअल हेल्थ चेकअपसाठी बेनिफिट पण देतात. तर या सगळ्या गोष्टी काय काय आहे, पॉलिसी टू पॉलिसी डिफर करतात, कंपनी टू कंपनी डिफर करतात, त्यामुळे तुम्ही त्या पद्धतीने सिलेक्शन करणं गरजेचं आहे. रादर एक कन्सेप्ट खूप चांगली आहे की बऱ्याचदा मुलांचे जेव्हा लग्न होतात तेव्हा तिथ्यात खूप सारा खर्च होतो. अशा वेळेला आई वडिलांनी किंवा नातेवाईकांनी त्यांना हेल्थ पॉलिसी जर गिफ्ट दिली तर त्यांना नक्कीच त्याचा फायदा होईल. आणि ही एक वन ऑफ दी मोस्ट इम्पॉर्टंट गोष्ट आहे की आपल्या फायनान्शियल प्लॅनिंगमध्ये करणं गरजेचं आहे. थर्ड गोष्ट हेल्थ इन्शुरन्समध्ये आहे टॉपअप पॉलिसी. आपण आधी बॅकअप पॉलिसीबद्दल बोललो, आता आपण बोलणार आहोत टॉपअप पॉलिसीबद्दल. तर टॉपअप पॉलिसी म्हणजे काय, जर तुमची कंपनीची पॉलिसी आहे 5 लाखाची आणि तुमचा क्लेम आला 10 लाखाचा, तुमच्याकडे टॉपअप पॉलिसी आहे तर तुम्ही कंपनीचा पॉलिसीचा क्लेम सेटल झाल्यानंतर उरलेला क्लेम तुम्ही तुमच्या टॉपअप पॉलिसीमध्ये घेऊ शकता. तो बेनिफिट तुम्हाला मिळू शकतो आणि त्याच्यात प्रीमियमसुद्धा कमी आणि रिझनेबल असतात. त्याचं कारण आहे की हे 5 लाख रुपये तुमचे स्पेंड झाल्यानंतरच तुमच्या टॉपअप पॉलिसीचा बेनिफिट तुम्हाला घेता येतो. तर हे झालं उदाहरण टॉपअप पॉलिसीचं. तर असे अनेक बारीक गोष्टी आहेत जे आपल्याला स्टडी करणं गरजेचं आहे. आणि हे सगळे तुमचे ॲडवायझर जे असतात ना, हे रेग्युलरली डे टू डे बेसिसवर याचं नॉलेज अपडेट ठेवत असतात आणि तुम्हाला हे तुमच्या फायनान्शियल ॲडवायझरकडनं याची माहिती घेऊन योग्य प्रकारे निर्णय घेणं महत्त्वाचं आहे. बऱ्याचदा आपण डिसिजन घेताना खूप घाईत घेतो
की अरे चला आता टॅक्स सेव्हिंग सीझन आला आहे, चला पटकन इन्व्हेस्टमेंट करा. पण तसं न करता जर तुम्ही तुमची इन्व्हेस्टमेंट, तुमचा जो काही गोल असेल, त्या गोल, ते ध्येय, उद्दिष्ट हे समोर ठेवून त्याप्रमाणे जर प्लॅनिंग केलं तर तुमचं फायनान्शियल प्लॅनिंग हे उत्कृष्ट होऊ शकतो. फायनान्शियल प्लॅनिंग उत्कृष्ट झालं पण त्याच्यानंतर आपण एक गोष्ट बघणं गरजेचं आहे की आपण त्याला रिव्ह्यू करणं पण गरजेचं आहे. आज आपला एक्स इन्कम असतो, 2-3 वर्षांनी आपल्या इन्कममध्ये चेंजेस येतात. जर ॲन्युअलाइज आपण त्याचा रिव्ह्यू घेतला आणि ॲन्युअलाइज बघितला आपण केलेली जी गुंतवणूक आहे ती पुढच्यासाठी, पुढच्या आपल्या गोलसाठी पुरेशी आहे की नाही, नसेल तर तुम्ही ती वाढवणं गरजेचं आहे. मग त्यात तुम्ही तुमच्या ॲडवायझरचा सल्ला घेऊ शकता आणि या गोष्टी तुमच्या फॅमिलीला सुद्धा माहिती असणं गरजेचं आहे. तुमचे फॅमिली मेंबर्स जर या बाबतीमध्ये एज्युकेटेड असतील तर नक्की कधी काही कुठला प्रसंग आला तर ते नक्की धैर्याने याला सामोरे जाऊ शकतील. तर अशा रीतीने तुम्ही तुमच्या लाईफ इन्शुरन्सचं, हेल्थ इन्शुरन्सचं प्लॅनिंग करा, तुमच्या फॅमिलीला सुरक्षित ठेवा आणि पीसफुल लाईफ जगा. कॉर्पोरेटसाठी आता आपण बघूया की स्कीम्स कोणत्या आहेत. तर ग्रुप ग्रॅच्युटी आहे, एम्प्लॉयर एम्प्लॉई आहे, कीमेन इन्शुरन्स आहे. हे फक्त एक्झाम्पल सांगते. कॉर्पोरेट्सला, एम्प्लॉयर्सला या स्कीम्सचा फायदा काय आहे तर ते आपला बिझनेस एक्सपेन्सेस म्हणून दाखवू शकतात. आणि एम्प्लॉईला फायदा काय आहे की आपल्याला एक ॲडिशनल बेनिफिट आपला एम्प्लॉयर देतो, त्यामुळे दोघांमधलं जे बॉन्डिंग आहे ते नक्कीच एक वेगळ्या लेवलला जाऊ शकतं. तर हे सगळ्या ज्या गोष्टी आहेत ती प्रायोरिटी आहे, हे फाउंडेशन आहे आपल्या प्लॅनिंगचं आणि हे पहिलं केल्यानंतरच आपण पुढच्या गोष्टी करणं गरजेचं आहे. हे जर तुम्ही व्यवस्थित केलं तर नक्की तुमची फॅमिली लाईफ, तुमचं फायनान्शियल प्लॅनिंग आणि ओव्हरऑल सगळं तुमचं जे प्लॅनिंग आहे ते खूप छान होईल आणि तुम्ही खूप छान प्रकारे तुमची लाईफ एन्जॉय करू शकता. तर मी परत एकदा मी गोरेगावकर पेज आणि साईनाथ आसुरे यांना खूप खूप धन्यवाद मानते. त्यांनी मला ही संधी दिली आणि लोकांपर्यंत मला माहिती पोचवता आली. लोकांनी नक्की याचा विचार करून डिसिजन मात्र लवकर घ्या, त्याला वेळ दौडू नका. विचारपूर्वक डिसिजन घ्या आणि आपल्या फॅमिलीला हॅप्पी ठेवा आणि बी हॅप्पी. थँक्यू व्हेरी मच. साईनाथ, व्हिडिओ एंड केला तर चालेल ना? माझं कम्प्लीट झालंय. ओके, व्हॉइस क्लिअर होता ना? हां, स्विच ऑफ झाला होता, मी परत तो हे केला. ओके ओके, थँक्यू.